हॅलो फ्रेंड्स, तर तुम्ही एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता दुपारचे वाजलेले 3:45 सोमवार आहे आणि 29 तारीख आज. आणि आमचं बाळ पण मस्त झोपलंय. बरेच कमेंट्स होते की एवढं लवकर जावळ का काढलं, मामाकडून जावळ काढायचं होतं, आत्याला पण बोलवायचं असतं, तर हे सगळं आम्हाला करायचं होतं. पण आमचं सगळं नियोजन बिघडलं, कारण की आम्ही आधी ना कोळकडेला जावळ काढणार होतो, पण त्याच्यानंतर माझी आजी म्हटली हे जावळ आहे ना सासरी सटबाईच्या समोर काढायचं. आणि माझ्या सासूबाई तसं काही नव्हते म्हटलं. आधी माझ्या सासूबाई म्हणते कोण जावळ काढा, तुम्ही एक बट काढा आणि ती बट घेऊन इकडे दर्शनाला या असं ठरलेलं होतं. पण नंतर मग आम्ही इकडं आलो संगमनेरला, मग आमचं काही काम पण होतं त्याच्यामुळे आम्ही इथे थांबलो. आणि त्याच्यानंतर मग सगळे म्हणायला लागले जावळ काढून घ्या, कारण की बाळाला घेऊन जास्त लांब जाता येत नाही बाळ म्हणजे जावळाचे केस असल्यावरती. पण आम्ही काही इतक्या लवकर लांब जाणारच नव्हतो. पण कसं आहे घरामध्ये प्रेग्नन्सी वगैरे राहिली, आता समजा प्रियंका तिला जर प्रेग्नन्सी राहिली तर मग इथे जावळ लवकर काढता नसता आलं डायरेक्ट 9 महिन्याच्या नंतर. मग आता अजूनमधून आपण ती थोडी मोठी झाली, आपण बाहेर जाणारच आहे, तर त्याच्यामुळे मग आत्ताच आम्ही काढून घेतलं जावळ. आणि मामाकडून का नाही काढला आणि आत्याला का नाही बोलवलं मी ते म्हणते कुठं सांगते. पण त्याच्या आधी मी तुम्हाला एका तेलाविषयी सांगते, ते तेल खरंच खूप फायदेशीर आहे. मी सुद्धा प्रेग्नन्सीत वापरलं होतं आणि मला मी ना म्हणजे ते चेहऱ्यासाठी तर आहेच, पण मी ते प्रेग्नन्सीमध्ये यूज केलं होतं पोटावर लागलं आणि मला खरंच स्ट्रेच मार्क झाले नव्हते. तर चला त्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगते, तुम्हाला आवडलं तर तुम्ही घेऊ पण शकता. तर ते तेल आहे नेचर शुअरचं फोर्स अँड मार्क्स प्रीमियम फेशियल ऑइल. तर त्याच्यामध्ये 80% जास्त अँटीऑक्सिडंट असल्यामुळे त्याच्यामध्ये बरेच अँटी इन्फ्लॅमेटरी गुणसुद्धा आहे आणि जी ती आपल्या चेहऱ्याला एकदम सूज करताना रिश करतं आणि त्याने आपला चेहरा गोरासुद्धा होतो आणि जे तुमच्या चेहऱ्यावर चट्टे पडलेले असतात त्याचे तर ते सुद्धा दूर व्हायला खूप मदत होते. तर डिलिव्हरीनंतर काही ना असे नाही काही थवन वगैरे उठतात तर ते त्याने दूर होतात आणि पिंपल्स वगैरे पण जातात आणि चेहऱ्यावरती जर तुमच्या ब्लॅक हेड्स वगैरे असेल तर ते सुद्धा त्याने दूर होते. आणि जर तुम्ही कुठं बाहेर उन्हात काम करत असाल ना तर ते तेल तुम्ही सनस्क्रीन म्हणून सुद्धा यूज करू शकता, त्याचे बरेच असे फायदे आहे आणि खरंच ते तेल पण खूप भारी आहे. आणि जर तुमच्या चेहऱ्यावर ओपन पोर्स असेल म्हणजे चेहऱ्यावर ती जे बारीक छिद्र असतात तर ते आपोआप भरायला मदत होते आणि त्वचेला हायड्रेट करून एकदम क्लीन करते, ब्लॅक हेड्स काढून टाकते, इलॅस्टिन कोलेजन आणि केराटिनचे नुकसान टाळते, त्वचेची लवचिकता वाढते आणि चेहरा मऊ होण्यास खूप मदत होते. वयानुसार आपल्या चेहऱ्यावरती जे डाग पडलेले असतात, काळे वर्तुळे असतात तर ते सुद्धा या त्याने जातात, कारण की याच्यामध्ये आहे मोरिंगा ओलिगेफेरा जे एक नैसर्गिक वनस्पती आहे, ती अँटीऑक्सिडंट आणि बरेच असे गुणधर्म त्यामध्ये आहे. आयुर्वेदात याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. त्यामध्ये आहे व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, पोटॅशियम हे बऱ्याच प्रमाणात असल्यामुळे आपली स्किन त्याने खूप भारी होते आणि जे यूव्ही रेज असतात ना त्यापासून सुद्धा संरक्षण करायला खूप मदत होते. तर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर तुम्ही नक्की खरेदी करा आणि तुम्ही सनस्क्रीन म्हणून सुद्धा यूज करू शकता, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये राहील, तिथून तुम्ही खरेदी करू शकता. तर आम्ही मामाला आणि मामाकडून आणि आत्याकडून जावळ का नाही काढून घेतलं, तर मामाकडून म्हणजे आम्ही मम्मीचे इथं होतो तेव्हा तुला भावाकडून काढून घेणार होतो जावळ, म्हणजे एक बट काढायचे असते तर ते सगळं करणार होतो. त्यानंतर मग मिस्टर म्हटले आपण तिकडंच जाऊ आणि आत्यांना म्हणजे बाळाच्या आत्याला बोलून घेऊ आणि त्यांना पण बोलून घेऊ, त्यांना मामा बनवून तिची बट पण कापून घेऊ आणि मग आत्या तिचं जावळ पण हे करेन. पण आमचा ना ज्या दिवशी मुहूर्त होता त्या दिवशी म्हणजे मिस्टरांचं चालू होतं काढायचं का नाही काढायचं का नाही असंच चालू होतं आणि मग अचानक ठरलं काढायचं, त्याच्यामुळे त्यांना पण येता नाही आलं आणि कोणालाच येता नाही आलं. आणि मग आम्ही तो कटिंगवाला होता ना त्यालाच मामा बनवलं आणि त्याच्याकडून एक बट काढून घेतली. आणि आत्ताच आम्हाला एवढं माहीत नव्हतं ते जावळ झालेलं वगैरे राहत कोणी आम्हाला म्हणलं पण नाही असं. आणि तर ते नव्हतं माहीत, आम्ही नंतर व्हिडिओ बघितला एक युट्यूबला जावळ काढायचं कसं, त्याच्यामध्ये सांगितलं होतं का आत्ता जावळ म्हणजे कमेंट आले ना त्यामुळे आम्ही सर्च केलं आत्ता जावळ वगैरे झालेलं लागते, तर ते नंतर माहीत झालं. पण आम्ही मामा म्हणून बोलवणार होतो माझ्या ननंदबाईंना, त्याच्यामुळे ते सगळं कॅन्सल झालं आणि मग असं आम्ही साध्या पद्धतीने जावळ काढून घेतलं आणि लवकर सगळ्यात लवकर झालं. पण मग पुढे असे प्रॉब्लेम आले असते, प्रेग्नन्सी प्रियंकाला प्रेग्नन्सी वगैरे राहिली असती आणि मग इथे जावळ खूप दिवस राहिलं असतं, मग लांब वगैरे जावं लागतं आणि भीती राहते मग जावळच्या केसांची, तर त्यामुळे आम्ही काढलं. मग भेटू पुढच्या व्हिडिओत.